प्रेस वाला आपला करू ना सर्व संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी आणि सर्व लोकांना समजावून सांगितलं की बाबा हे शासकीय नियमानुसार चालू बरेच दिवसापासून ते पण लोक त्यांच्या मागण्या मांडत होते. ते डिस्कशन चालू असताना एकदम त्यांनी दगडफेक चालू केली. त्यांच्या अडचणी आम्ही खरंच समजावून घेत होतो. माणुसकी नकण्यासाठी म्हणजे जे काही समस्या असतील साहेबांनी सांगितलं तुमच्या लेखी द्यायला तयार होतं. तेवढ्यात हे चर्चा चालू असतानाच त्यांनी दगडफेक चालू आणि त्यांच्या त्या दगडफेकीमध्ये त्यांचेच लोक जास्त जखमी झाले. त्याच्यानंतर आमचे 10-15 लोक जखमी झाले. मी स्वतः त्याच्यामध्ये बराबर मारला. हे बघा इथं दगड लागला, इथं बघा हे पूर्ण घडलं म्हणजे ह्या लोकांनी कायदा हातात घ्यायला नको होता. एवढंच तरी आम्ही खूप प्रयोगाची परिस्थिती सरांनी सविस्तर जे काही घटनाक्रम झाला ते सांगितलेलं आहे. मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाने तयारी केली होती त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. अगर मी पोलीस डी सी साहेब स्वतः होते. आम्ही 4-5 PI होतो आणि पूर्ण आमच्या आणि पूर्ण बंदोबस्त तयारी ही चर्चा चालू असतानाच लोकांनी आमच्यावर दगडफेक केली आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला मागं हटणं काही या परिस्थितीवर होतं. काय लोकांनी हात घेतलं म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं म्हणजे संयमाची भूमिका घेऊन हे होईल अतिक्रमणासाठी विशेष करण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीसाठी करत आहोत. योग्य तो बंदोबस्त सुरुवातीला विरोध झाला, आता काही अडचण नाही. शांततेचा किती लोक जखमी झाले? आमची कमीत कमी 10-15 लोक जखमी आहे. स्वतः मला 3-4 वजन लागले होते. जाऊनला ACP साहेब हॉस्पिटलला गेलेलं आहे. एका आमच्या RCPच्या मुलीला खूप गंभीर मार लागले होते. तिला घाटी इथे ॲडमिट केलेलं आहे. असं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लोक जे जखमी होते जखमीमध्ये महिला आणि पुरुषांच्या महिला आणि पुरुष त्याच्यामध्ये कमीत कमी 10-15 पोलीस कर्मचारी जखमी अधिकारी आणि कर्मचारी. ठीक आहे ओके सर. ठीक आहे. सदर मोहीम जी आहे ती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज चालू आहे. या मोहिमेसाठी मी माझ्यासोबत उपायुक्त शिवडे साहेब, या भागाचे पदनिर्देशित अधिकारी गिराम साहेब, या भागाचे PI जे आहेत गायकवाड, यासोबत आमचे इतर PI जसे जमशेद जे आहेत, सुरासे होते त्यांना मार लागला, हे आहेत आणि माझे सैनिक जे आहेत नागरी मित्र पथक त्यांचं मोठा पुष्पाटा आहे, सगळे कर्मचारी, तसेच पोलीस प्रशासनाचे गिरी साहेब आहेत, आत्ताच रणजित पाटील साहेब होते त्यांना पण मार लागल्यामुळे ते
उपचार घेण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचाही मोठा हॉस्पॉट आहे. केंद्रे साहेब आहेत स्वतः, त्यांनी मोहीम लीड करून रणजित पाटील साहेब आणि केंद्रे साहेब यांनी दगडफेक जेव्हा सुरू झाली तेव्हा लोकांना मागे रेटण्याचं काम आणि दगडफेक थांबवण्याचं काम जे आहे त्यांनी केले. ओके सर, सर ओके. मागच्या 1 तारखेला 1 फेब्रुवारीला गॅस टँकरची दुर्घटना शहरात झाली. जालना रोडवर ही दुर्घटना झाली तेव्हा जालना रोड बंद करण्याचा वेळ आली होती. तर जालना रोड बंद झाल्यानंतर शहरामध्ये एक मेजर जे वाहतुकीची जी कोंडी होते आणि दुसरे पॅरलल रस्ते जालना रोडला कुठले नाहीत, त्यामुळे जालना रोडला पॅरलल असणारे रस्ते प्रायोरिटीवर त्या रस्त्यावरचा अनधिकृत बांधकाम हटवणे ही अशा मोहिमा महानगरपालिका हाती घेत आहे. त्यातलीच एक मोहीम म्हणून झेंडा चौक ते विश्रांती चौक ही साधारणतः डीपी रोड हा 24 मीटरचा डीपी रोड आहे, यावर बरेच अनधिकृत बांधकाम झालेले होते. याबाबत कल्पना सर्वांना होती. मागील 9 वर्षापासून या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न झाला होता, तर कारवाई काही सक्सेसफुल होऊ शकल्या नाही. मात्र त्या दुर्घटनेनंतर जालना रोडला पॅरलर असणारे रोड जे आपण मुंबई करत आहोत त्यामध्ये हा एक मेजर रोड होता, म्हणून आज ही कारवाई ठेवण्यात आली. त्यासाठी रितसर ज्या आहेत नोटिसा महानगरपालिका अधिनियमानुसार सर्वांना देण्यात आलेल्या होत्या, त्या नोटिसा देऊन त्यांना एक सफिशियंट वेळ देण्यात आलेला होता. त्यानंतर आज आम्ही कारवाईला या ठिकाणी आलो. या कारवाईसाठी महानगरपालिकाचा मोठा स्टाफ आणि पोलीस प्रशासनाचा एक मोठा स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता. सकाळी आम्ही या नागरिकांशी बोलत असताना त्यांना समजावून सांगत असताना त्यांना जे अश्युरिटीज आहेत त्या देत असताना अचानक बोलण्याच्या याच्यानंतर दगडफेक या ठिकाणी करण्यात आली. दगडफेकीमध्ये साधारणतः 10 पोलीस कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे 5-7 जण जे आहेत जखमी झाले. सुरासे म्हणून बी आहेत आमच्या, पण मेजर मार लागला, त्यांना 9 टाके पडले त्या या सगळ्याच्या आणि अशाच प्रकारे दगडफेक झाली. मात्र दगडफेकीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं आणि त्यानंतर ही कारवाई जी आहे ती आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि आम्ही आजच ही कारवाई पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने साधारण किती 24 मीटरचा डीपी रोड आहे, मेजर एक डीपी रोड आहे. हॅलो, आणि साधारणतः 200 मालमत्ता या सर्व याच्यात पाहिजे, पण बऱ्यापैकी त्यातल्या मालमत्ता ज्या आहेत त्या कच्च्या स्वरूपाच्या आहेत. आपण पाहतो आहोत की पत्र्यांनी हे बांधकाम केलं आहे. लोकांना ही कल्पना होती बऱ्याच वर्षांपासून की हा डीपी रोड आहे, आज नऊदा इथला अनधिकृत बांधकाम आहे. मलबा लगेचच साफ करण्याची कारवाई सुरू होऊन सध्या आम्ही डिमॉलिशनचं काम चालू आहे. तसं काम फार मोठं आहे, काम झाल्यानंतर मलबा. साधारणतः किती मालमत्ता असणार आहे? साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 200 मालमत्ता. आणि पूर्ण मोहीम सुरू झाली का? मोहीम सुरू आज दिवसभरात पूर्ण आमचा मानस आहे आज दिवसभरात पूर्ण करायचा, परंतु झाल्या नाही तर कंटिन्यू शहरातले अशा प्रकारे सगळे डीपी रोड होते. शहरातले जे मेजर रोड आहेत आणि जे वाहतुकीचे जसे गरजेचे आहेत असे सगळे रोड आम्ही सुद्धा. माझं नाव विष्णू श्यामराव खांडेवर आहे. माझी ह्या शिवाजीनगर ते झेंडा चौक या रोड डीपी प्लॅनच्या रोडमध्ये माझी मालमत्ता ही बाधित होत आहे आणि आम्हाला बाधित मालमत्तेच्या मोबदला बदला घराच्या बदल्यात आम्हाला घर देण्यात यावं, कारण की आम्ही गेले 20 वर्षापासून तिथे राहतो आहेत. खूप काबाड कष्ट करून आम्ही ती जागा घेतली होती, घर उभारलं होतं, पण शासनाने मध्येच हे केलं आहे की आणि मागच्या याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला घराच्या बदल्यात घर देऊ, परंतु आज बुलडोजर येऊन सगळे तिकडनं शिवाजीनगरच्या साईडनं टोटल पाडण्याचं काम चालू आहे. बरेचशा लोकांना मारलंय, मारहाण झाली, लाठीचार्ज झाला आहे, अश्रू धुळाच्या नाकांड्या पण फोडण्यात आल्यात. शासनाने ही गोष्ट कुठंतरी थांबून बाधित लोकांना सगळ्यांनाच आम्हाला घर देण्यात यावं ही विनंती. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.